हा व्हिडिओ आपण सहाय्य कार्यसंघ आणि प्रशिक्षण सामग्रीच्या उपलब्धतेचे कार्य समजून घेण्यास मदत करेल सहाय्य कार्यसंघ मागील टप्प्यावर कसे कार्य करते ते आपण प्रथम समजूया सहाय्य कार्यसंघ वापर कोणत्याही समस्येसाठी मदत करण्यासाठी पाठीमागून कार्य करते हा तक्ता सहाय्य कार्यसंघाचा कार्यप्रवाह दर्शवितो जेव्हा वापरकर्ता शंकेचे निराकरण करण्यासाठी नक्षय संपर्क यांना कॉल करते तेव्हा कॉल सेंटर एजंट समर्थनाचा पहिला स्तर असतो स्तर एक शंका हाताळण्यास अक्षम असल्यास तो स्तर दोनकडे वाढवला जातो जेव्हा एखादा वापरकर्ता मदत विचारण्यासाठी लॉग इन करतो आणि सेवेसाठी विनंती करतो तेव्हा हे थेट स्तर दोनवर जाते स्तर दोन सहसा वापरकर्त्याचे बहुतेक प्रश्न सोडवतो केवळ कठीण परिस्थितीत शंकांना स्तर तीन वर ढकलले जाते ज्यात समस्या सोडवणाऱ्या अभियंत्याचा समावेश आहे आता आपण शंका सोडवण्याच्या तिसऱ्या पर्यायावर आलो आहोत नवीन काय आहे यावर क्लिक करा निक्षय पोर्टलच्या मुख्य पृष्ठावरील विभाग वापरकर्ता निक्षय मुख्य पृष्ठावरील नवीन काय या विभागातील पुरवलेल्या अद्यतनांचा संदर्भ घेऊ शकतो काय नवीन आहे विभाग वापरकर्त्यासाठी सर्व श्रेणी सुधारित प्रशिक्षण साहित्य दर्शवतो निक्षय सॉफ्टवेअरमध्ये सुधारणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि कार्यक्षमता आणि वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी विविध नवीन वैशिष्ट्ये आणि अडथळे सोडवणे सोडले आहेत नवीन काय आहे पृष्ठामध्ये सर्व मोठे बदल ठळकपणे दाखवले गेले आहे निक्षय टू पॉइंट झिरोच्या मुख्य पृष्ठावर नवीनतम प्रशिक्षण सामग्री उपलब्ध आहे मदतीसाठी विचारामध्ये सेवा विनंती वाढवण्यापूर्वी वापरकर्त्यांनी त्यांच्याद्वारे जाण्याचा आवश्यकता आहे हे सहाय्य कार्यसंघ आणि प्रशिक्षण सामग्रीच्या उपलब्धतेचे कार्य समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करते